पहिल्या दिवशी म्हणजे बॉम्बस्फोट झाला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इथलं स्टॉक एक्सचेंज सुरू झालं, मुंबईचे व्यवहार सुरू झाले. चंद्रकांत पाटील तेव्हा अर्ध्या चड्डीत कोल्हापूरमध्ये फिरत असतील. पॅलेस्टाईनची भूमिका ही शरद पवारांची नाही आहे, ही भूमिका ही या देशाची भूमिका आहे. या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने व या देशाच्या सर्व पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी सकट कायम इस्रायलच्या आक्रमणाला विरोध केला आहे आणि पॅलेस्टाईनचा हक्क आहे असं म्हणून इस्रायलने पॅलेस्टाईनची जमीन परत द्यावी अशी भूमिका घेतली आहे. आणि त्याच्यातलं सर्वात चांगलं भाषण पॅलेस्टाईनच्या बाजूने जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयींनी केलं होतं. 1917 साली ब्रिटिशनी पहिल्यांदा पॅलेस्टाईनची जमीन मोकळी केली आणि स्वतःच्या ताब्यात घेतली. दुसऱ्या महायुद्धानंतर कुठेतरी जागा ज्यूजला द्यायला पाहिजे, जागतिक स्तरावरती एक त्यांच्या बाजूनी सहानुभूतीची लाट होती आणि म्हणून इंग्लंडने काही जागा पॅलेस्टाईनमधली ज्यूजला द्यावी अशा प्रकारचा ठराव मांडला. त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रचंड पाठिंबा मिळाला आणि पॅलेस्टाईनमधला एक तुकडा त्यांनी ज्यूजला दिला आणि तो इस्रायल म्हणून ओळखू लागला. हळूहळू इस्रायलचं अतिक्रमण वाढत गेलं. 3-4 युद्ध झाली पण 67 साली झालेल्या युद्धामध्ये मोठा भाग पॅलेस्टीनचा हा इस्रायलने काबीज केला आणि त्याच्यानंतर पॅलेस्टाईन लिबरेशन PLO निर्माण झाली. त्या PLOचे नेते होते यासर अराफत. त्याच्यानंतर खूप युद्ध झाली, खूप समझोते झाले आणि शेवटी असं झालं की जी जमीन पॅलेस्टाईनची होती आणि जर एक तुकडा तुम्हाला निर्वासित म्हणून दिला होता त्या निर्वासितांनी गरज ताब्यात घेतलं आणि शेवटच्या पट्ट्यात गाझा स्ट्रीप ज्याला म्हणतो तिथे पॅलेस्टाईनची लोकं अल्प प्रमाणात उरली. आता हमास हे त्यांचं इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत पण हमासनी केलेला अतिरेकी हल्ला हा कोणालाही मान्य नाही, जगात कोणालाही मान्य नाही. अतिरेक्यांबरोबर जगातला कुठलाही लोकशाहीवादी नेता असू शकत नाही पण सगळ्या लोकशाहीवादी नेत्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा तुम्ही जर कॉम्प्रोमाइजला बसणार असाल तर पहिल्यांदा तुम्ही पॅलेस्टाईनची जी जमीन आहे ती थोडीफार प्रमाणात तरी त्यांना परत करा जी त्यांची ओरिजिनल जमीन आहे. जे आपण काश्मीरी पंडितांबाबत म्हणतो की काश्मीरी पंडितांच्या घेतलेल्या जमिनी ह्या त्यांना परत मिळायला पाहिजे ही भारत देशाच्या सर्वांची भूमिका आहे. तशीच भूमिका सगळ्या राष्ट्रांची आहे की पॅलेस्टाईनची जी घेतलेली जमीन आहे ती घेतलेली जमीन परत दिली गेली पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त शरद पवार वेगळं काही बोललेलं नाहीत. अटल बिहारी वाजपेयी बोलले ते त्याच्यासाठी बोलले का? आपल्याला आंतरराष्ट्रीय इतिहास माहीत नसेल तर केवळ ते मुसलमान आहेत आणि मग मुसलमानांची बाजू घेतली म्हणून आपल्या देशामध्ये जो विद्वेष पसरवला जातोय मुसलमानांविरुद्ध त्याच्यामध्ये जरा थोडासा फायदा मिळतो का बघायला म्हणून ट्विट करणं हा म्हणजे मूर्खपणा आहे. जरा इतिहास वाचा. जेरुसलेम ही जागा इंटरनॅशनल ट्रीटीखाली घेतली होती. जेरुसलेममध्ये जवळजवळ 3 धर्म जन्माला आलेत. ख्रिश्चॅनिटी जेरुसलेममध्ये जन्माला आली, जुदाइझम जेरुसलेममध्ये जन्माला आलं आणि मस्जिद अक्सामधनंच शेवटचे जे नबी होते प्रोफेट होते ते हिज ऑलमाइटी गॉडला भेटायला तिथनंच गेले असं म्हणतात आणि त्यांना तिथे जाऊन कुराण मिळालं आणि ते कुराण घेऊन परत आले आणि नंतर मक्केला गेले. त्यामुळे मुसलमानांच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची असलेली मस्जिद अक्सासुद्धा जेरुसलेममध्येच आहे. जीसस क्राईस्ट यांचं सर्वात मोठं चर्च जिथनं त्यांना 7 दिवस ते म्हणतात ना ते बॉर्न ऑन मंडे ख्रिश्चन ऑन ट्यूजडे. त्यामुळे ते जे 7 दिवस त्यांचा छळ झाला त्यांना ते तिथे लटकवण्यात आलं ते सगळं त्या चर्चमध्ये झालं. ते चर्चसुद्धा तिथेच आहे. क्वीन मेरीचं सिमेट्री म्हणजे तिचं पुरलेलं हे पण तिथेच आहे. आणि जुदाइझमचा म्हणजे जी भिंत आहे डी वॉल ऑफ डेव्हिड म्हणतात ती वॉल ऑफ डेव्हिडसुद्धा तिथेच आहे. म्हणजे 3 धर्माचे लोक तिथे प्रार्थना करायला जातात आणि त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची जागा आहे ती. अशा जागेवरती इस्रायलनी जबरदस्ती कब्जा करून ठेवला आहे.
त्याच्यामुळे इतिहास माहीत नसताना उगाचच बरळायचं. आंतरराष्ट्रीय व्यवहार आहेत, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी का बरं इस्रायलच्या विरोधात भाषण केलं UNमध्ये जाऊन? ज्या पद्धतीने शरद पवारांनी काम करून पहिल्या दिवशी मुंबई सुरू केली, पहिल्या दिवशी म्हणजे बॉम्बस्फोट झाला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इथलं स्टॉक एक्सचेंज सुरू झालं, मुंबईचे व्यवहार सुरू झाले, चंद्रकांत पाटील तेव्हा अर्ध्या चड्डीत कोल्हापूरमध्ये फिरत असतील. जरा इतिहास माहिती करून घ्या. एवढ्या बॉम्बस्फोटानंतर मुंबई हादरलेली असताना मुंबईला 24 तासात पूर्ववत कामावर लावायचं ही सोपी गोष्ट नव्हती. मुंबईकरांना विश्वास देत सरकार रस्त्यावर उतरून, आम्हाला माहिती आहे प्रत्येक मंत्र्याला एक एक जागा दिली होती, कोणी घाटकोपरमध्ये जा, कोणी विक्रोळीमध्ये जा, कोणी इथे जा, कुठे तिथे जा, असं करत 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 पूर्ण मुंबई 8 दिवसात पूर्ववत चालू झाली होती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.